आठ ते नऊ च्या दरम्यान गरम गरम असा छान नाश्ता करावा. ताजा आणि गरम असा नाश्ता जो ॲब्सॉर्ब व्हायला सोपा आहे, कारण अग्नी आपल्या शरीरामध्ये आत्ता कुठे निर्माण होतो आहे त्या अग्नीला मदत केली पाहिजे आपण. थंड काहीतरी बेकरी प्रॉडक्ट्स हे सगळं जर आपण खाल्लं तर त्या तो अग्नी थकून जाणार आहे, काम जास्त करावं लागणार आहे. म्हणून ताजा आणि गरम असा नाश्ता घ्यायचा आहे. तुम्ही काय काय घेऊ शकता याचे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी काहीही किंवा पौष्टिक असा अजून काहीही तुम्ही घेऊ शकता. रोज तोचतोच नाश्ता करू नका, हा नियम एवढ्यासाठी की आपल्या पोटालासुद्धा बदलाची गरज असते. तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि मग आपण चांगल्या भावना त्या जेवणाला देत नाही. म्हणून दुपारचं जेवण आपल्याला वेळा माहिती आहेत, आता 12-12:30 दरम्यान असं झालं पाहिजे जेव्हा अग्नी एकदम पीक पिरियडमध्ये असतो. हा खालचा जो भाग आहे हा थोडं पेशंटच्या दृष्टीने आहे, त्यामुळे तो भाग सोडून द्या. फक्त लक्षात असं घ्या की पोळी, भात, भाजी, वरण या सगळ्या गोष्टींचा समावेश हा आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे. कोशिंबीर चटणी हे सगळंच. संध्याकाळी साधारण 4-4:30 दरम्यान एखादं फळ आपण खाऊ शकतो. राजगिऱ्याचा लाडू, लाह्यांचा चिवडा यापैकी काहीतरी की ज्याने विनाकारण वजनात भर पडणार नाही, वजन वाढवणं हा आपला हेतू नाही आहे, पण त्यावेळी लागलेली जी भूक आहे ती शमेलसुद्धा अशा प्रकारचं काहीतरी हलकं असं संध्याकाळी खावं. चहाबरोबर बिस्किट घेणं हा काही योग्य असा पोषक असा भाग नाही आहे. चहा हा आपण त्याला उत्तेजक द्रव्य असं म्हणतो, त्यामुळे दुपारच्या वेळेला सुस्ती येते आहे चहा घेतलात प्रॉब्लेम नाही. सुस्ती घालवण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी चहाचा उत्तम उपयोग होतो. चहाला आम्ही काढा असं म्हणतो, तो खरोखर काढा म्हणून त्याचा उपयोग केला तर तो चांगलंच काम करतो. पण जे दिवसातनं 8-8, 10-10 वेळा चहा पितात, एक आपल्याकडे पेशंट येत होते, ते 40 कप चहा दिवसामध्ये घ्यायचे, म्हणजे ते जेवण कधी करायचे आणि तासाला किती कप चहा घ्यायचे हा मोठा प्रश्न मला पडला होता. त्यामुळे असं काहीतरी अतिरेकी उद्योग न करता चहा 2 वेळा दिवसातनं घ्यायला हरकत नसते, त्यामुळे तिथे कुठलाच अपराधी भाव ठेवण्याची गरज नाही. छान एकदम आरामात सगळ्यांसमोर बसून असा चहा घेऊ शकतो आपण. रात्रीच्या जेवणात पदार्थ कुठले घ्यायचे नाहीत आपल्याला माहिती आहे. दही, ताक, कोशिंबिरी, सॅलड्स, फळं, ज्युसेस, चहा, कॉफी, मिठाई, पचायला जड असणारे पदार्थ, आईस्क्रीम्स आणि शीतपेय या सगळ्या गोष्टी रात्री टाळाव्यात. आणि हल्लीची जी तरुण पिढी आहे त्यांना हे विशेष सांगण्याची गरज आहे, कारण त्यांना असं वाटतं की कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम्स हे कशाच्याही बरोबर आपण खाऊ शकतो किंवा कशाच्याही बरोबर खाल्लेच पाहिजेत असं वाटतं. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायला गेलं की सुरुवातीला आम्हाला प्रश्न पडायचा की असं का विचारतात की जेवण झालं की आईस्क्रीम वगैरे. सर, आईस्क्रीम जेवणानंतर खावं म्हणजे अग्नी आपला आता सगळा छान मिक्स होतो आहे आणि अशा वेळी त्याला विझवण्याचं काम करण्यासाठी आईस्क्रीम घ्यायचं, त्याला पुन्हा विझवण्याचं काम करण्यासाठी हे वेगवेगळे कोल्ड्रिंक्स घ्यायचे. ते आता कॉमनली दिसणारं आहे की तिथे ते कोका कोला किंवा कुठलं तरी एक कोल्ड्रिंक ठेवलेलं असतं आणि जेवण बरोबरीने चालू असतं. तर हे रात्रीचे तर टाळावेतच पदार्थ, कारण रात्री मुळातच अग्नी कमी असतो आणि दिवसाही काही खाण्याची गोष्ट नाही आहे. किंवा शीतपेय हे दूर दूरपर्यंत त्याच्यामध्ये कुठलंही पोषण मूल्य नाही. एक वेळ चहाला आपण काढा म्हणून त्याचा चांगला उपयोग करू शकतो, पण शीतपेयांमध्ये हा थोडासाही भाग नाही. रात्रीच्या जेवणामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत. थालीपीठ, भाकरी, उपमा या प्रकारचे भाजलेले पदार्थ हे रात्रीच्या जेवणामध्ये असावेत, किंवा नसेल तर हलके पदार्थ खिचडी मुगाची चालू शकते, शक्यतो भात टाळावा. रात्रीचं जेवण 8 दरम्यान झालेलं असावं आणि जेवणाचा आणि आहार पचनाचाच एक भाग म्हणून रात्रीच्या जेवणानंतर किंवा दुपारच्याही इव्हन जेवणानंतर थोडंसं बाहेर पडून शतपावली करणं हे आवश्यक आहे, अपेक्षित आहे. सकाळ संध्याकाळ
मुखशुद्धी पचन चांगलं व्हावं यासाठी बडीसोप विडा आले लिंबू पाचक असं काही ना काहीतरी पाचक असं घेतलं पाहिजे.